पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थान मधून देशातील जवळपास 1,25,000 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन केले आहे। त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील 314 किसान समृद्धी केंद्र आहे। या किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माफक दरामध्ये खते बियाणे त्याचबरोबर कृषी अवजारे देखील देण्यात येणार आहे। त्याचबरोबर कृषी तज्ञांचा सल्ला देखील या किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून देणार आहे। आपण गंगाखेड मध्ये आहोत। गंगाखेड मधील भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे हे स्वतः किसान समृद्धी केंद्राची पाहणी त्यांनी केली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमके या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार, नेमके काय लाभ। मी सर्वप्रथम आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं आभार व्यक्त करतो। त्यांनी आज जे काही शेतकऱ्यासाठी एक खूप नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ही जी काही योजना आणली आहे ती शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आणि फायद्याची ठरणार आहे। आपल्या देशामध्ये जवळपास आज मोदी साहेबांनी 1,25,000 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचं उद्घाटन केलं आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये असे केंद्र जवळपास 314 आहेत आणि समृद्धी किसान केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व जे काही साहित्य लागते, मग ते बी असेल, खात असेल, शेती उपयोगी अवजारे असतील, या सर्व एकाच ठिकाणी मिळणार आहेत। तसंच शेतकऱ्यांना जे काही पीक घ्यायचे त्यांच्या शेतामध्ये त्यांचं माती परीक्षण करून कुठलं पीक घ्यायचं हे सुद्धा या केंद्राच्या माध्यमातून त्यांना त्याची माहिती मिळणार आहे। हे खूप चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल। आपण शेतकऱ्यांना नेमकं काय आवाहन करताल या निमित्त? हे जे काही प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र आहे त्याचा आपण उपयोग करून घ्यावा। येथे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत, त्यांच्या शेतीसंबंधीच्या फायद्याच्या आहेत, त्या सर्वांचा त्यांनी लाभ घ्यावा एवढंच मी शेतकऱ्यांना आवाहन करेन। एकंदरीतच शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेले हे किसान समृद्धी केंद्र येणाऱ्या काळात फायद्याचे ठरणार आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्रसाठी कॅमेरामन बालाजी कांबळेसह डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी।